हे आक्रमण जे आहे झुंडशाहीचं आक्रमण आहे ते आज ओबीसीवर होत आहे. उद्या कुणामुळे ते होऊ शकेल? ओबीसीला दखल लावणार नाही. आणि दुसरीकडून ओबीसी चे वाटेकरी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज घुसवण्याचं काम, बॅकडोर एंट्री जे मी पहिल्यांदा म्हटलं, तर बॅकडोर एंट्रीचं काम जोरात झालं. जो आयोग होता त्या आयोगातील जे मूळ सदस्य होते की जे बहुतेक सगळे ओबीसी समाजाचे होते त्या सगळ्यांना जे आहे राजीनामा द्यावा लागला. का द्यावा लागला हे त्यांना आपण विचारू शकता. आणि तिथे असे लोक भरण्यात आले आणि हा अजेंडा देऊन की मराठा समाजाला आपल्याला ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचं आहे, तो मराठा आयोग झाला. आणि त्याच्यामध्ये आता एक शुक्रे साहेब आहेत, त्यांना अध्यक्ष केलं. आता शुक्रे साहेब स्वतः मराठा समाजाचं उपोषण सोडायला तिकडे गेले होते, म्हणजे ते मराठा समाजाच्या बाजूने होते. यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे 26 जानेवारी 2024 हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुणबी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने, राज्य किंवा राष्ट्रीय आयोग, मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना त्या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे. सदर मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी. मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील सुप्रे हे मराठा समाजाचे सक्रिय ऍक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे. 1 तारखेला आपापल्या आमदार एमएलए किंवा एमएलसी किंवा खासदार आणि तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षणाचा बचाव करावा या संदर्भातल्या मागण्या त्यांच्याकडे देतील. त्यांच्याकडे पुढे जे आहे आपापल्या पद्धतीनं जे आहे त्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतील. लाखोच्या संख्येने जे आहे याच्यामध्ये त्या सगळ्या ओबीसी बांधवांनी बाहेर पडलं पाहिजे आणि या राज्यामध्ये ओबीसी घटकांमुक्त समाज हा 54% आहे. पण त्याचबरोबर माझी विनंती जी शेड्यूल कास्ट आहे दलित, जी शेड्यूल ट्राईब आहे आदिवासी आणि इतर समाजाचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे आक्रमण जे आहे झुंडशाहीचं आक्रमण आहे ते आज ओबीसीवर होत आहे. उद्या कुणामुळे ते होऊ शकेल याचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या.